Auto K Suzuki Mudgaon brings you the hottest offer. Free helmet, free 3 years extended warranty, exchange bonus up to rupees 3000, lowest down payment of rupees 9999. Do visit to grab the deal. कोपरी दा जरी आम्ही सारखे रिवाइव करतो रु सगळे जमडी सारखे उरतो कोपरी दा कायदो असो असा की तुका जाय जरा घर बांधपाक जागा घे तू तो घर खाली केलं काय परत ती जागा तू विकू शकले ना ती कोपरी दा कडे होता कोपरी दा दुसऱ्याक देता म्हणजे क्वार्टर असतो बघा गव्हर्नमेंट क्वार्टर तसे एक्सेप्ट स्कूल रस्ते आणि सार्वजनिक जागा हो त्याकाच हे जागा वचा शकतात आम्ही गोवा एक स्पेशल स्टेटस म्हणतो बघा काय ना आमच्याकडे ऑलरेडी असा तर हे कोणी समजा पोर्तुगीजांनी जागा किती विकू ना एक तरी सेल्फी भेटा पोर्तुगीजांचा किद्याक भेटत की त्यांना खबर असला अयो कायदो असा गावकरी कायदो फक्त आमच्या लोकांक तो हेट किद्याक झालो कोणी जर दाव दिला म्हणजे आमचं तेव्हा देवळांकडे जमती कसे गेले हो विषय इम्पॉर्टंट असा दुसरं तरी देवळांकडे कसे गेले तेव्हा कोणी जर कायदो असा वर्षा एकदा तिची सार्वजनिक मीटिंग झाला आमची कशी मीटिंग घेतले तर मीटिंग घेऊन देवळा किंवा थोड्याची चर्ची थोडे चर्ची चर्चीकडे जमती कसे गेले याच द्या जेव्हा त्याचा आता पेटूल असला कोणीदांचा तर पेटूल देवळात दौडली जातले दिस ओपन करी ते दिस सगळे येऊन साहेब मारे काय झालं ते बाबा हो तो गावकार जो 18 वर्ष जाता किंवा तेव्हा 15 वर्ष असली तो सगळो नागरिक धरून त्या कोबरी त्यांचं हक्कदार जाय असतो आणि त्यांच्याकडे सगळं हे असतं बुडण हे सगळे जमती देवळांकडे असतात आणि कायच नाही देव खोय जमती घेऊन तो वचन ना कोण वचन हे सगळे जमती कोबरी त्यांचे त्या द्या तुम्ही जर इसाडे मूळ शोधून वैतात बघा तर मूळ वचन जर आम्ही जसं घेतली त्या मुंची पट्टी असा वेगळी पेटी असा मीडिया मैक्सिमम लोक पावपा गरज आसानी दर फाटी क्या ना रे पंचायत ये को फुड़े सरिया दुसरो मनीस जो फुड़े सर सो जो मित्र मंडली संगा फुड़े हाड़ी माता तरी मत आता आता थीम पार्काचा खरो फायदो असा काय थीम पार्क म्हणजे नेमके काय एसएल वर्ल्ड वंडरलँड हे जे असे असत अरे ही फाल्या जर त्यांनी घेतले तर पहिली कंपाऊंड जातलो मला भाडा येतात किती तरी पेडण्याचे लोक थे वयचे ना थीम पार्कात येतली काणकोण सुंगाडे येतली पणजेच्यान येतली खंय तरी म्हणजे त्या टॅक्सीकारांक फायदो जातलो गोयकारांक बाकीच्याक फायदो जातलो आमकां लोकलांक काय फायदो जातलो प्रश्न चिन्ह असा फाल्यां ते आम्ही सेक्युरिटी आणि हाऊसकीपिंग जर करतो एअरपोर्टाचे स्टडी पीडी आणि सूर्यकांत स्वतः सगळ्या पेडण्यात बोललो पॅम्पलेट बी वाटले पंचांग मिळाले सरपंचांग मिळाले बॅनरा लायले लोकांक सांगलेले त्या मिटिंगेन किती आहे ते कळटले कॅजिनो कॅजिनो म्हणजे किती ती मिटींग अशी झाली की आमच्या ह्या सायडीतले लोक कमी येले पण मांद्र्या सायडीतले जे लोक असले पण ते थंयसर खूप खूप प्रयत्न येले संख्येन येलेले आणि तो संबंध आम्ही प्रोजेक्ट संबंध हायलाइट केलो की खंयचो मिनिस्टरा बरोबर कोणाचे कनेक्शन असा कोण इन्वॉल्वमेंट असा कोणी प्रॉपर्टी घेतले किती प्रोजेक्ट असतो ऑर 2019 आणि ती सभा आम्ही वायकोट ग्राउंडाचेर घेतलेली तेतून जय जय मोदीचे सगळे प्रॉपर्टी आम्ही घातलेले इन्क्लुडींग दीस प्रॉपर्टी ऑल्सो आता त्याला किती आहे सरकारनं एक कॉर्पोरेशन फॉर्म केला गोवा इन्व्हेस्टमेंट प्रमोशन अँड फॅसिलिटेशन बोर्ड म्हणून आता ह्या बोर्डात आता हायेन जर एक प्रोजेक्ट हाडलो आणि हायेन दाखयले की हो प्रोजेक्ट लोकांच्या बेनिफिटा खातीर असा आम्ही एम्प्लॉयमेंट जनरेट करतले आणि किती करतले त्या बोर्डाक संपूर्ण ऑथॉरिटी आहे की तो प्रोजेक्ट अप्रूव्ह करा हा सिंगल विंडो परमिशन म्हणतात ते ही घेतल्या उपरांत बाकीची तुझ्या पंचायतीची एनओसी लागना टी सी पीची अप्रुवल लागना तुझं लँड कन्वर्जन करपाक ती लागना आणि सुदैवान ती जमीनूय सुद्धा हेचीच असतात ॲग्रिकल्चरकार आणि कळ्ळें न्हू असो ह्यो प्रोजेक्ट असा आता ह्या प्रोजेक्ट कडे कॉस्ट किती तर ह्यो परमिशन दिला ती कॉस्ट त्याचो आम्ही सगळे आम्ही डिस्कस करता पण जे त्याला परमिशन दिला न्हू तेच जर परमिशनूच जर काबार झाले जाल्यार फुडलो विषय उडना न्हू तेतून थोडे कंडिशन घातला त्यांच्यानी जसे तुवें लायटीचे उदकाचे सांगले पळय भितरूय आसा एक कंडिशन किदें आहा की टू रिकमेंड टू द इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट टू रिलीज पावर रिक्वायर ऑफ 50 kVA कळ्ळें तुका मागीर उदकाचे सुद्धा आहा भितर की टू रिकमेंड टू द PWD टू रिलीज वॉटर रिक्वायरमेंट ऑफ
20 KLD टू द प्रपोज युनिट म्हणजे रिकमेंड म्हणजे ह्याची व्यवस्था त्यांनी सरकारात केलं किंवा इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डात केलं पण आमच्याकडे आता पाणीच ना आता गार्डन कसला गार्डन असलं एक तरी झाडं लावायचे आणि काहीतरी म्हणजे फुलावं असं मनशांचा गार्डन करतात मनशान उगव म्हणजे ते सर टुरिस्ट आमका नाही त्यांच्या मोज मजेसाठी ती झाडं लागतले ते आमका फायदा असं काय सो हेसर पहिली म्हणजे विरोध जाऊन जाय आणि मला वाटतं प्रत्येक घराघरातून इन सोशल मीडिया म्हणा किंवा आवाज करून मीडिया दादा इथे मेसेज देऊन लोकां म्हणजे पावंक जाय इवन जमता झाल्या एक लिंक तयार करून लिंक तयार करूया जेणेकरून ती लिंक सगळ्या आमच्या लोकां मध्ये पावया ते लोक पुढे नेऊन सोदिनात एटलिस्ट लिंक देऊन त्याच्याकडे मेसेज वचून गव्हर्नमेंटाकडे बाबा आमचा विरोध असा म्हणा ह्या माझा मत असा आणि हेसर सगळ्यात आणि डॉक्टर सांगा सगळे कारण किती जर प्रोजेक्ट जर हाडटलो भायले जे कॅपिटलिस्ट आहात त्यांचा जर प्रोजेक्ट जर हाडटलो जाल्यार इन्व्हेस्टमेंट प्रमोशनात घालप त्यांच्यानी अप्रुव्हल घेवप कित्याक तर तो सिंगल विंडो परमिशन एक परमिशन घेतल्या उपरांत खंयच्याच ऑथॉरिटीच्या परमिशनाची गरज ना असो अर्थ आता सो ताजो कशा रितीन फायदो आपल्या पर्सनल गेना खातीर करून घेतात मंत्री लोक हे आता उघड झालेले आसा आणि ह्या प्रोजेक्टा ह्यो ज्यो प्रोजेक्ट दोन ठिकाणी पयली लोकांनी नाकारला त्याच्या खातीर लोकांनी न्यायालयाचं दार सुद्धा खटखटयले न्यायालयात याचिका घालून तो फाटी घेऊन भाग पडले सो ते सगळे आम्ही डिस्कशन करून न्यायालयाचं भागूय आम्ही तो करतले कायदेशीर पण ह्या माध्यमातल्यान एकच आव्हान हांव करू सोदता माझ्या सगळ्या पेडणेकार भाव भयणांक की आयज पेडणेचे अस्तित्व हे सारखे धोक्यात असा आम्ही वारंवार सांगता की मोपाच्या नावान आमकां फटयले लिंक रस्त्या खातीर जी शेतां आसली ती काबार गेली जितके प्रोजेक्ट आता हाडटात तांकां पयलीं उदक ना लायटीचो हे ना फेसिलिटी कशी खंयच्यान दितले ते ना तेंचे पूण ह्या प्रोजेक्टाक रिकमेंड केला तेंच्यानी जशे आहा भितर रिकमेंड केला म्हणजे सरकार हेका दितली ज्या अर्थी इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डान मान्यता दिली त्या अर्थात सरकार तेजो प्रोविजन करतले असे तेजो अर्थ जाता आमकां दिसता फ्युचरान जे आमकां हाल जातले आमकां धोको आसा ह्यो गजाली आमकांच ना तुमकांय आसा तुमच्या पिडीयेक आसतले तुमच्या भुरग्यांक आसतले सो हेजेर गांभीर्यान तुमी लक्ष घालचो गांभीर्यान विचार करचो आयज सरकार आसतलो फाल्यां नसतलो पूण जो धोको आयज निर्माण केल्लो आसा हो कायम पिडीयांक उरतलो सो हे गांभीर्य लक्षांत घेवन पेडण्या खातीर ह्या पेडण्याच्या मातये खातीर आनी मातयेच्या ह्या हेजे खातीर सगळ्यांनी येवचें इतकेच हांव सगळ्यां कडेन आव्हान करतां पेडणे तालुक्याची फसवणूक केल्या आणि आज त्याच्या खातीर पेडणे तालुका खुपशे अशा संकटाला असा लोकप्रतिनिधी जो मेळ्ळे ते आमकां बरे मेळूंक ना हे सगळे गजाली झाल्या कारणान आयज आम्ही असे ठरयला की IPP इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड अन्याय निवारण समिती अशी आयज एक आम्ही स्थापन केल्या तेतून साधारण 25 मेंबर असतात आमचे आणि या फुडें सरकारान हे शिटकावणी दिता आम्ही की तेणी ह्या फुडे असले प्रोजेक्ट आमचेर लागचे न्हू कित्याक तेका जर दिसता प्रत्येक पेडण्याचो गांव हो सेपरेट आसा तर ना आयज जवळजवळ 12-13 गांवांतले लोक आज एकठांय येयले आणि त्यांच्यानी आज हो डिसिजन घेतला ही अन्याय निवारण समिती तयार केल्या हेच्या फुडें सरकारच्यो प्रत्येक प्रपोजल जे दितले IPP चे अंडर इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डा अंडर तेची हे सगळे लोक आम्ही सगळे खंयच्याय गांवांतले येतले तरी सगळे एक जावन तेचो सामनो करतले आयज जो पेडण्यान हांगासर एक थीम पार्क येवपाचो आसा पळय त्या पार्कात आमकां पेडण्यान तेचो कितें फायदो आसा आमच्या पेडणेकारां खातीर तेतूंतल्यान कितें जातलें म्हाका तरी दिसना कितें फायदो जातलो कसो थीम पार्क आमी खूब पळयल्यात भायल्या स्टेटींनी गोंयांत अजून मेरेन येवंक ना ते प्रोजेक्ट पूण तेच्या खातीर लायट जी लागता पळय आनी जे उदीक लागता ते आतां प्रोविजन तेंच्यांनी जे करून रिकमेंड केल्ले आसा पळय ते इल्लोसो अमाउंट ते पावचोच ना अमाउंट आनी कितलोसो अमाउंट आमचो जो आतां डेलीच आमकां लायट पावना पेडणे तालुक्या खातीर तेतूंतलो चडसो अमाउंट काडून तेंकां दिवपाचे आसा सो हेज्या खातीर आमच्या पेडणेकारांनी सगळ्यांनी एक जावपाची गरज आसा की हे प्रोजेक्ट आमकां जे व्हडले व्हडले हाडटात पण आमकां डेव्हलपमेंटाच्या अगेन्स्ट आमी ना पूण ते डेव्हलपमेंट सस्टेनेबल असूंक जाय ते डेव्हलपमेंटाचो आमच्या पेडणे तालुक्याचेर विपरीत परिणाम जावंक जायना नाल्यार तुम्ही प्रोजेक्ट हाडटले आनी आमच्यो ज्यो बेसीक फेसिलिटीज आसा उदीक आसा लायट आसा हे काडटले आनी तांकां दितले आनी आमी पेडणेकार ओगी बसतले म्हणून जर अशें चिंत्ता जाल्यार तें जावपाचें ना आयज हांगासर जे लोक एकठांय जाल्या पळय हे फक्त एका मेसेजीचेर हांगा येयल्ले आसा आनी जी जागृताय जशी जशी जाता पळय म्हाका आतां खरेंच दिसता की सगळे पेडणेकार एक जावपाचे आनी एक जातले फुडल्या काळांत कशें दिसता
आणि हे प्रोजेक्ट जे आसा पळय ते आता लोकांनी सिरियसली घेऊपाची गरज असा की सगळे हाडून आमका पेंडे तालुक्याचे हे करतात सगळं कसलोय वडलो प्रोजेक्ट हाडलो पेंडर आता हो दोन जाग्यांचे प्रोजेक्टाक हे अपोज झाला तो लोकांनी किती तरी चितून केला असतलो थंयसरल्या स्थानिक आमदारान अपोज केला असतलो तो कित्याक तरी केला असतलो न्हू गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाच्या मार्फत नका झालेले प्रोजेक्ट आमच्या पेडण्या तालुक्याचे लादूंक सोदता मोपा एअरपोर्टाच्या उपरांत हे एक एक असे प्रोजेक्ट जे येतात पेडण्याची जनता जी आसा पेडण्याचे युवक आसा पेडण्याचे लोक आसा त्यांना अजिबात विश्वासान न घेता हे प्रोजेक्ट आमच्या हाडून माथ्यार मारतात हो जो प्रोजेक्ट आसा ह्या प्रोजेक्टाक उदक खंयसून हाडटले पाणी खंयसून येतले सॅनिटेशन प्रोग्राम किती आसा त्यांचं हेच्या बद्दल कांयच विचार जाऊ ना आणि डायरेक्ट कामांक सुरवात केली हो आमचेर एक प्रकारे अन्याय आसा आणि त्याका लागून आम्ही सगळे पेडणेवासीय एकठांय जाऊन ह्या अन्यायाचेर जाब विचारपाक फुडें येवपाचे ठरलेले आसा म्हाका एक सरकारा कडेन एक मागणी आसा की जे जे पर्यावरणाच्या दृष्टीन घातक प्रोजेक्ट आहात ते हाडून तुम्ही पेडणेकारांच्या तकलेचेर माती मारचे न्ही ही म्हजी गव्हर्नमेंटाक कळकळची विनंती आसा आणि जर येदा खातीर तुमकां जर तो प्रोजेक्ट सँक्शन करपाचो आसा पास करपाचो आसा जाल्यार एटलिस्ट हांगासरले जे लोकल आमी लोक आसा लोकल नागरीक आसा तांकां विश्वासात घेयात आणि तांकां दाखयात बाबा ह्या प्रोजेक्टाचो दुष्परिणाम कितें जातलो किंवा फायदो कितें जातलो हे लोकांक पटोवनी आणि त्याच्या उपरांत मागीर लोकांक ठरोवनी तो प्रोजेक्ट खरोच जावो काय नाका तो सो आमी हे सगळे जे विविध संघटना जे हांगा एकठांय जाल्यात ताका तो जो थीम पार्क आहा ताका आमी कडाडून विरोध करता आणि गव्हर्नमेंटान हेत्यार हट्टीपणा करतो न्ही आता विषय असा ह्यो पहिली सगळ्यात महत्वाचं की ह्याचे विरोध आमचो 100% असा आम्ही प्रत्येक घराघरांनी आणि मी एक आव्हान करते प्रत्येक पेडणेकराक वेळ इलेली असतात जो फाटलो इतलो अनुभव आमचो जो आसा ह्या अनुभवातून आम्ही आता शिकान घेऊया आम्ही आमच्या पिळगीसाठी येणाऱ्या पिढीसाठी काय आदर्श दवरतलो हो प्रश्नचिन्ह असा म्हणान सगळ्या पेडणेकरांनी ह्या हितूर आवाजात ह्या विरोधात एकजूट जावचो आता विषय येता संपूर्ण पेडण्याचो आता पेडण्याचो MLA आता इतले दीस ॲडवर्टीजमेंट येऊन ह्या MLAचो केन्ना आवाजच ना तो ह्या टायमार आता निदूनय असतलो का किती असतलो खबर ना ह्या टायमार त्यांनी लोकांक एकत्र करून ह्या विरोध करूंक जाय असलो खंय गेलो ह्यो आमदार जर एलिना साल्डाना सारखी एक आमदार जी BJP ची असून सुद्धा तिने जर आपल्या गावाच्या लोकांसाठी हितासाठी जर बाहेर सरली जर ह्यो आमदार कित्याक भायर सरना